गुड इवनिंग स्टूडेंट, वेलकम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर चालू करूया आजचं आपलं लाईव्ह सेशन. तर आज आपण काय घेणार आहे, सगळ्यांना जॉईन होऊ द्या एक दोन मिनटं. छान रेस्पॉन्स तुमचा छान मिळतो आहे, तुम्ही छान सॉल्व्ह करताय, होप तुम्हाला सगळ्यांना हेल्प होत आहे. तर रिव्हिजन चालू करूया आपण. आज आपण काय घेणार आहे, पार्ट जे आपलं युनिट टू आहे ऑपरेशन ऑन नंबर्स, त्याचं पुढचं टॉपिक स्क्वेअर स्क्वेअर रूट अँड क्यूब क्यूब रूट. ओके, तर आता आपण स्टार्ट करूया. तर आजही मी तुम्हाला ट्रिक शिकवणार आहे, तर थोडेसे एक्झाम्पल्स आणि परत ट्रिक जसं आपण रेग्युलर करतो. मी सुरुवात करते एक्झाम्पल्स घ्यायला आणि नंतर आपण ट्रिकही शिकणार आहे. आणि ट्रिक ऑलरेडी तुम्ही शिकला असेल, ऑलरेडी आपण लाईव्ह सेशनमध्ये मी शिकवले होते तुम्हाला स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब क्यूब रूट. अजूनही आज तुम्ही नवीन असाल, तुम्हाला पाहिजे असेल ट्रिक, तर आजही शिकवते थोडक्यात, नाहीतर रिव्हिजन घेते. तर जॉईन होत आहेत सगळे? ओके, स्टार्ट करायचं का मग आपण? करूया स्टार्ट. आणि माईकचा आवाज सगळ्यांना क्लिअर आहे का? रिप्लाय करा मला. ओके, आणि सगळेजण लाईक बटनला क्लिक केला तर मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमचं घ्यायला. माईकचा आवाज क्लिअर आहे का? ओके, तर लेट न करता स्टार्ट करूया आपलं टॉपिक. आज घेणार आहे आपण स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब अँड क्यूब रूट. ओके, येस, सगळ्यांचा रिप्लाय येत आहे. ट्रिक शिकायचे सगळ्यांना. ओके, ज्यांनी ऑलरेडी ट्रिक शिकलेला आहे त्यांच्यासाठी रिव्हिजन होईल, आणि ते नवीन आहेत त्यांच्यासाठी पण शिकणं होईल. तर आधी मी दोन तीन एक्झाम्पल्स घेते अँड देन, कारण सगळेजण जॉईन होत आहेत हळूहळू, मग ट्रिक सगळ्यांनाच यूज होईल म्हणून मी सुरुवात करते एक्झाम्पलपासून. तर PDF डाउनलोड केलेला आहे का सगळ्यांनी? क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी आलेले आहेत, तर सगळ्यांनी PDF डाउनलोड करा. स्टार्ट करूया आपण. ओके, फर्स्ट क्वेश्चन. स्क्वेअर स्क्वेअर रूट हे कॅल्क्युलेशन पार्ट आहे, न्यूमरिक्स आहे, ऑलरेडी इझी चॅप्टर आहे. ट्रिक शिकल्यामुळं तुमचं स्पीड वाढते. ट्रिक का शिकायचं आहे तुम्हाला ऑलरेडी येतेच सगळ्या गोष्टी, ट्रिकमुळं तुमचं टाईम सेव्ह करायचं आहे, राईट. आणि हे युनिट टूला 14% वेटेज आहे म्हणून 14 मार्क्सचे क्वेश्चन, 14 मार्क्सचं पेपर असणार आहे. तर स्क्वेअर स्क्वेअर रूट आणि क्यूब क्यूब रूट त्याचे दोन तीन प्रश्न, ॲटलीस्ट 2 क्वेश्चन्स तर येतीलच, म्हणजे 4 मार्क्स तर तुम्हाला येणारच आहेत. म्हणून ट्रिक इम्पॉर्टंट आहे, शिकून घ्या. फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपलं बघा, 67चं स्क्वेअर काय आहे? ऑप्शन आहे 3749, सेकंड ऑप्शन आहे 4489, थर्ड ऑप्शन आहे 6749, फोर्थ आहे 5469. ओके, टेल मी द आन्सर फास्ट, मला आन्सर पाहिजे तुमच्याकडून. आन्सर द्या. गुड, करंस्कर स्नेहा, संस्कार चव्हाण, डिस्क्रिप्शन मध्ये बघितलं ना सगळ्यांना आन्सर मिळत आहे, सगळ्यांचा आन्सर करेक्ट पण आहे. रुपाली माने, गुड, बरोबर आन्सर आहे, व्हेरी गुड. ओके, ज्ञानेश्रीनी सेकंडचं पण आन्सर दिलं, व्हेरी गुड. तर हे आन्सर आहे ऑप्शन 2 4489. इझी क्वेश्चन होतं, स्टार्ट आपण इझी क्वेश्चननी केलं तर उत्साह वाढतंय, राईट. तर हे इझी क्वेश्चन होतं. हे ट्रिक ज्यांना माहिती आहे त्यांनी ट्रिकनी केलं असेल तर वेल अँड गुड. मी आता ट्रिक शिकवते तुम्हाला. ओके, जेव्हाही कुठल्या नंबरचं पण आपल्याला स्क्वेअर काढायचं आहे, राईट. आता 67चं स्क्वेअर, 67 × 67 करून तुम्ही पटकन काढता, नो डाऊट. बट थोडासा टाईम अजून वाचवायला आपल्याकडे खूप छान ट्रिक आहे. सगळेजण ट्रिक बघितलं असेल तरी मी एक रिव्हिजन म्हणून घेते. ज्यांनी नाही बघितलं, फर्स्ट टाइम बघितलं, त्यांनाही युजफुल आहे.
तर बघा 67 चं स्क्वेअर करायचंय, 99 पर्यंत कुठल्याही नंबरला तुम्ही हे ट्रिक यूज करू शकता. तर इथं दोन नंबर आहेत, तर आधी काय करूया, 6 चं स्क्वेअर करूया, 36, राईट. 7 चं स्क्वेअर 49. फर्स्ट स्टेप तुम्हाला कळालं, 36 आणि 49. नेक्स्ट हे जे आहे नंबर, 6 × 7 × 2 करायचं, 6 × 7 × 2, 6 × 7 = 42, 42 × 2 = किती येत आहे, 84, राईट. मग हे जे 84 नंबर आहे हे मिडल मध्ये ठेवायचं, म्हणजे फर्स्ट अँड लास्ट स्टेप स्किप करायचं अँड देन मिडल मध्ये 84 ठेवायचं. मग आन्सर काय येणार आहे, 4489. दिस इज द व्हेरी इझी ट्रिक. हे व्हेरी खूप छान ट्रिक आहे, हे तुम्हाला लाईफ लॉंग यूज होणार आहे, ह्याच्याने तुमचं स्पीड वाढणार आहे, राईट. तर बघा मला दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवा. 71 चं स्क्वेअर काढून दाखवा, 56, 24. फास्ट तिघांचं स्क्वेअर यूज ट्रिक. ट्रिक अजूनही कोणाला कळालं नाही, तुम्ही मला बोलू शकता, मी अजून एकदा शिकवते. येस, सगळ्यांचे आन्सर खूप छान मिळत आहेत, गुड, ऑल आर व्हेरी गुड स्टुडंट्स. स्पीड पण छान आहे तुमची. कोणाला ट्रिक नाही कळाला असेल तर सांगा, अजून एकदा शिकवते. फाय 0 41 रेशमा जोजन, 24 × 5 = 76, राईट. तस्लीम मुलानी, प्लीज एक्सप्लेन अगेन. ओके, अजून एकदा सांगते, ज्यांना नाही कळालं त्यांनी अजून एकदा बघून घ्या, बाकीचे सॉल्व्ह करा. आता सपोज आपल्याला स्क्वेअर काढायचंय, एनी नंबर स्क्वेअर काढायचंय. सपोज मी घेते तर 71 स्क्वेअर, राईट. हे मी रब करते, अजून एक दोन तीन एक्झाम्पल घेते म्हणजे लक्षात येईल. कुठलाही नंबरचं जर स्क्वेअर काढायचं आहे तर लक्ष द्या, अजून एकदा सांगते. इथं काय करणार आहे आपण, फर्स्ट नंबर काय आहे, 7. 7 स्क्वेअर काढणार आहे, काय येणार आहे, 49, राईट. आता 1 स्क्वेअर 1 आहे, पण ठेवताना 2 डिजिटमध्ये ठेवायचं, राईट. 01. जेव्हा 1 2 डिजिट आला तर नो डाऊट तुम्ही असंच ठेवू शकता, बट जेव्हा एकच येणार आहे आन्सर तेव्हा 01 ठेवायचं. देन नेक्स्ट स्टेप, 7 × 1 × 2 करायचं. हे जे नंबर आहे 7 × 1 × 2, हे सिंपल ट्रिक लक्षात ठेवा. काय येणार आहे आन्सर, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14. हे जे 14 आहे हे मिडल मध्ये ठेवायचंय, फर्स्ट अँड लास्ट स्टेप स्किप करायचं. 1 4 10 1 carry, 5 0 4 1 इज द आन्सर, म्हणजे ह्याच्यामुळे आपलं स्पीड वाढणार आहे. आता सेकंड वन बघा, 56 स्क्वेअर करूया आपण, 5 square 25, 6 square 36, 5 6 = 30, 30 × 2 = 60, इन मिडल 6 3 11. हे असं तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढणार आहे. 24 स्क्वेअर करूया आपण, 24 square 2 square 4, बट 0 4 4 square 16, 2 4 8 8 2 16, मिडलमध्ये 16 6 7 5, अँड दिस इज द आन्सर. हे एवढ्या स्पीडमध्ये तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, तर खूप इझी आहे ट्रिक, प्रॅक्टिस करा. तुम्ही एक काम करू शकता, 1 to 99 तर तुम्हाला लर्न असतंच आणि लर्न असायला पाहिजे, 20 पर्यंत लर्न असायलाच पाहिजे तुम्हाला, त्याच्यानंतर 21 पासून 99 पर्यंत तुम्हाला मी वर्क देते, होमवर्क समजून घ्या तुम्ही. 21 to 99 हे स्क्वेअर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढा युझिंग दिस ट्रिक. हे ट्रिक यूज करून तुम्ही 21 to 99 जर स्क्वेअर काढला तर तुमच्या डोक्यात ते ट्रिक परफेक्ट बसणार आहे. ओके,
तर प्रॅक्टिस करा, सगळ्यांनी प्रॅक्टिस करायचंय, ओके? म्हणजे स्पीड वाढणार आहे तुमचं. आवडलं सगळ्यांना ट्रिक तर लाईक बटनला क्लिक करा. आवडलेलं आहे का सगळ्यांना हे ट्रिक? आणि तुमचं स्पीड वाढवायचं आहे, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा हे, जेणेकरून त्यांनाही हेल्प होऊ दे. आणि सगळ्यांना 21 to 99 सॉल्वच करायचंय, लक्षात ठेवा तुम्ही, ओके? सगळ्यांना आवडलं का? ओके, पुढे जाऊया आपण. सगळ्यांना आवडलेला आहे, थम्स लाईक पाहिजेत मला अजून. तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला हेल्प व्हायला पाहिजे एवढंच आमचा उद्देश आहे. स्कॉलरशिपला चांगले मार्क घेऊन यायला पाहिजे तुम्ही, हेच उद्देश ठेवून आपण हे चालू केलेलं आहे यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी, स्कॉलरशिपच्या मुलांसाठी. तर फायदा करून घ्या आणि जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. सेकंड क्वेश्चनला जाऊया आपण. सेकंड क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे तुम्ही बरेच जणांनी. तर आपण शिकलेला आहे स्क्वेअरचं ट्रिक. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे 21चा क्यूब. थर्ड क्वेश्चन पण देऊ लागले मी, आन्सर सांगा मला फास्ट. ओके, गिव मी द आन्सर फास्ट. गुड, स्वाती, रसल, ज्ञानेश्वरी. ओके, थर्डचा आन्सर एक्सप्लेन करते मी. सेकंडचं तर आलेला आहे सगळ्यांना 55. ओके, सेकंडचा आन्सर ऑलरेडी सगळ्यांनी दिलेला आहे. तर हे जे क्यूब आहे, क्यूबचंही ट्रिक आहे. काय आहे सेकंडचा आन्सर? 21 × 21 × 21 जेव्हा आपण करतो काय येणार आहे आन्सर? 9261 इज द राईट आन्सर. आता क्यूबचंही ट्रिक आहे, राईट? मी क्यूबचे ऍक्च्युली चार टाईपचे ट्रिक्स आहेत, फोर टाईपचे ट्रिक्स आहेत, बट मी इथं तुम्हाला आता जनरल मेथड एकच ट्रिक शिकवते. तुम्हाला डिटेलमध्ये हे शिकायचं आहे तर तुम्ही वेदिक मॅथ्सचे व्हिडिओज बघा, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसतील. लेवल 3, लेवल 4 हे टॉपिक आहे, तुम्ही डिटेलमध्ये त्यात शिकू शकता. ते व्हिडिओज तुम्हाला हेल्प होणार आहेत, कारण आत्ता मी ट्रिक शिकवत बसले तर आपला वेळ जाईल बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणून मी एक जनरल ट्रिक फक्त शिकवते, तर तुम्ही बाकीचे डिटेलमध्ये शिकायचं असेल तुम्ही ते नक्की व्हिडिओज बघा, राईट? तर व्हिडिओज तुम्ही नंतर बघून शिकू शकता. तर आन्सर 9261 आहे. त्याचं मी आन्सर तुम्हाला सांगते, ट्रिक शिकवते एक छोटस. क्यूब म्हणजे आपण काय करतो, कुठल्याही नंबरचं तीन टाइम मध्ये जेव्हा आपण मल्टीप्लाय करतो अँड दॅट इज द क्यूब. तर आता इथं आपल्याला काढायचं आहे 21चा क्यूब. तर 21चा क्यूब काढण्यासाठी एंडिंग विथ 1, मी काय म्हणले होते, चार टाईप्सचे ट्रिक आहेत. तर हे एंडिंग विथ 1 म्हणजे युनिट नंबरला 1 नंबर आहे. तर ह्या नंबरचं क्यूब काढायचं जेव्हा असतं आपल्याला, तेव्हा 2 आणि 1 ऍज इट इज ठेवायचं असतं. 2 1 लेफ्ट साईड, राईट साईडने आपण 2 1 ठेवायचं असतं. आणि त्याच्यानंतर जे टेन्स नंबर आहे त्याचं नेक्स्ट स्टेप, त्याचं स्क्वेअर घ्यायचं आणि त्या नंबरचं क्यूब घ्यायचं, राईट? पहिलं स्टेप काय केलं मी, 21 सिम्पली ठेवले इथं.
21 ठेवले, त्याच्यानंतर काय केले, 2 चं स्क्वेअर. हे जे नंबर आहे, सपोज इथं 3 असेल तर इथं 3 चं स्क्वेअर केले असते, इथं 4 असेल तर 4 चं स्क्वेअर. मग 2 चं क्यूब, इथं काय आहे बघा, हे 2 चं स्क्वेअर 2 चं क्यूब. हे झालं फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर सेकंड स्टेप, फर्स्ट आणि लास्ट स्टेप स्किप करायचं, जसं आपण स्क्वेअर मध्ये करतो तसं स्किप करायचं. देन हे जे मिडल नंबर आहे त्याचं डबल करायचं, डबल मीन्स मल्टिप्लाय बाय 2 करायचं. 4 टू जा 8, 2 टू जा 4, 1 6, 9 2 6 1 इज द आन्सर. तर हे ट्रिक आहे छोटीशी क्यूब करायचं. आणि क्यूब करायचं असेल तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं आहे, टाईप 4 आहेत, तर ते तुम्ही नंतर वैदिक मॅथ्सचे व्हिडिओज बघून शिकून घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नंतर बघा, कारण आपल्याला पुढे जायचं. तर हे या ट्रिकनी तुम्हाला मल्टिप्लाय करायची गरज नाही, तुम्ही इझिली क्यूब काढू शकता, राईट. हेही तुम्ही वर्क घ्या माझ्याकडून सगळे टिल 11 to 99 क्यूब तुम्ही काढून द्या. क्यूब 11 to 99 स्क्वेअर आणि 11 to 99 क्यूब म्हणजे तुमचं परफेक्ट होईल. जास्ती वेळ जाणार नाही आहे तुमचं. डेली 20-20 क्यूब 20-20 स्क्वेअर केला तरी 4 दिवसात, दोन विदिन 2-3 डेजमध्ये तुमचं हे कवर होणार आहे. म्हणजे नेक्स्ट मी जेव्हा लाईव्ह सेशनमध्ये येईन तेव्हा तुमचं हे कम्प्लीट व्हायला पाहिजे, राईट. तुम्ही सगळ्यांनी हे वर्क करायचं. तर हे झालं सेकंड क्वेश्चन, ट्रिक ही शिकलो आपण. आवडलं हे ट्रिक कळालं सगळ्यांना? ट्रिक सगळ्यांना कळायला आहे का? हो, एक्झाम होतीलच, एक्झाम कॅन्सल होत नाहीत, एक्झाम स्कॉलरशिपचे होणारच आहेत. तुम्ही ते ह्याच्यात बसू नका, तुमचे एक्झाम कॅन्सल नाही होणार आहेत. एप्रिल एंडला तुमचे एक्झाम होणारच आहेत, सो तुम्ही प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा. ओके, लेट्स नेक्स्ट क्वेश्चन जे आहे तेही ह्याच्यातही एक ट्रिक आहे. तर बघा, हे तर नॉर्मल मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. थर्ड क्वेश्चन कडे जाऊया आपण, राईट. मी रब करते, क्वेश्चन नंबर 3. आता हे क्वेश्चन बघा, हे तुम्ही नॉर्मली सॉल्व्ह करू शकता. 6 7 जा 42, 42 8 जा, मग ते आन्सर जेथे 9 जा करून प्लस 1 करा, त्याचे स्क्वेअर रूट काढा, राईट. वेळ किती जाणार आहे? खूप, अगेन टाइम कन्झ्युमिंग. तर आपल्याला टाइम सेव्ह करायचा आहे, कारण आपल्याकडे फक्त 1 ते 1.5 मिनिट, म्हणजे 1 मिनिट 20 सेकंद फक्त आहेत तुमच्याकडं एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. तर ह्या केसमध्ये इथं लक्ष द्या, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत 6 7 8 9, दीज आर द कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स, म्हणजे 6 7 8 आफ्टर कॉन्झिक्युटिव्ह नंबर आणि ॲडिशन 1. तर ह्या टाईपमध्ये जेव्हा क्वेश्चन असते त्याचं स्क्वेअर रूट करायचं असते, त्यावेळेस काय करणार आहे आपण, डायरेक्टली फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर 6 into 9 प्लस 1 करून टाकायचं. 6 9 जा 54, 54 प्लस 1 55, स्क्वेअर रूटच्या बाहेर काढूनच आन्सर काढायचं. तर ऑप्शन 3 काय आहे, राईट आन्सर आहे. दिस इज द सिम्पल टेक्निक अँड ट्रिक, एक छोटीशी ट्रिक आहे ह्या टाईपचे क्वेश्चन. पण क्वेश्चनला काय असायला पाहिजे, सगळे कॉन्झिक्युटिव्ह नंबर मस्ट आहे. जर वेगळे वेगळे, सपोज इथं 2 4 5 4 2 9 8 7 असे क्वेश्चन असेल तर त्याला हे ट्रिक अप्लाय होत नाही. कॉन्झिक्युटिव्ह नंबर आणि प्लस 1 आणि त्याचा स्क्वेअर रूट काढायचा असेल तर त्याला हे ट्रिक अप्लाय होत आहे. ओके, तर आन्सर आता तुम्ही क्वेश्चन 7 बघू शकता. ह्या टाईपचंच क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7 बघा. तुमच्याकडे पीडीएफ आहे असेल तर क्वेश्चन 3 सारखंच आहे. देते मी तुम्हाला 3 into 4 into 5 into 6 plus 1, राईट. सांगा याचा आन्सर काय, ऑप्शन्स आहेत खाली 31 25 19 91. ओके, हे ट्रिक समजलं असेल तर तुम्ही मला आन्सर्स द्या. फर्स्ट
हाँ, गिव मी आंसर. 55. वर्षा देशपांडे. बेटा तुला कुठलं एक्सप्लेन करायचं आहे? क्वेश्चन नंबर 3 का ट्रिक? जर कॉन्झिक्युटिव नंबर नाही आहे राहिलं तर मग त्याची ट्रिक नाही आहे का? नाही, हे फक्त कॉन्झिक्युटिव नंबरसाठीच आहे. नसेल तर आपल्याला रेग्युलर मेथडनी करावं लागेल. ओके, फक्त कॉन्झिक्युटिव नंबर असेल तरच हे ट्रिक वापरायचं आहे. म्हणून मी तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन नंबर 7 पण सेम आहे. ज्यांना कळालं नाही अजून एकदा लक्ष द्या. हे बघा, हे क्वेश्चन काय आहे, स्क्वेअर रूट काढायचंय. स्क्वेअर रूट काढताना हे चारही कॉन्झिक्युटिव नंबर आहेत. कॉन्झिक्युटिव नंबर म्हणजे काय, 1/1 नंबर असायला पाहिजे. तर 3 नंतर 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6. तर हे नंबर आणि त्याचं स्क्वेअर रूट प्लस 1, राईट? अशा टाईपचे जेव्हा क्वेश्चन असतात, फर्स्ट आणि लास्ट नंबर 3 × 6 + 1, 18 + 1 = 19. येस, सगळ्यांनी आन्सर दिलेला आहे. तर हे ट्रिक कधी अप्लाय होणार आहे? वेन द नंबर्स आर कॉन्झिक्युटिव्ह, देन ओनली हे ट्रिक तुम्ही यूज करू शकता. ओके, तर आता मी स्क्वेअर रूटचं ट्रिक ही शिकवणार आहे. शिकायचं आहे का सगळ्यांना स्क्वेअर रूटचं ट्रिक? ऑलरेडी बऱ्याच मुलांना ह्याच्यातलं स्क्वेअर रूटचं ट्रिक शिकवलेलं आहे, त्यांना येत आहे. बट आज ज्यांनी नवीन आहेत त्यांच्यासाठी आहे का शिकायचं, मला आन्सर द्या. क्यूब रूटला हे ट्रिक नाही चालणार, हे फक्त स्क्वेअर रूट असेल तरच अप्लाय होणार आहे. निशांत, हे फक्त स्क्वेअर रूटला लक्षात ठेवा, आणि कॉन्झिक्युटिव्ह नंबर असेल तरच अप्लाय होणार आहे. स्क्वेअर रूटचं ट्रिक शिकायचं आहे का? ओके, मला अजूनही लाईक बटन पाहिजेत. लाईक वर क्लिक, लाईक मिळत नाही आहेत. आवडलं असेल तर लाईक करायला पाहिजे तुम्ही, बरोबर ना? ओके, तर सगळ्यांना शिकायचं आहे. मी येस, मी ऑलरेडी शिकवलेलं आहे सृष्टी, बरोबर आहे. पण जे नवीन आहे त्यांना थोडंस रिव्हिजन, तुमचंही रिव्हिजन होईल. डेली लाईव्ह लेक्चर होणार आहेत काय? नो, डेली होणार नाहीत. वीकली 3 डेज घेणार आहे मी. वीकली 3 डेज तुमचं पोर्शन कव्हर करते मी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. वीकली 3 डेज, आणि ते कुठले डेज असतील त्याच्या आधी सकाळीच तुम्हाला, ज्या दिवशी मी घेणार आहे त्याच्या आदल्या दिवशीच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. म्हणजे सोमवार, मे बी मंडे ट्युजडे वेनेसडे असेल, ऑर मी जर डेज जर चेंज केले तरी तुम्हाला आधी नोटिफिकेशन मिळणार आहे. पण वीकली 3 डेज लाईव्ह सेशन मी घेणारच आहे. ओके, तुमचं सिलेबस कव्हर करून घेते मी. एक्झाम मध्ये कधी येत नाही अथर्व, पण बेटा तुम्ही प्रॅक्टिस करा, मे बी येऊ पण शकते. आणि मे बी तुम्ही शिकलेलं कुठेही वाया जाणार नाहीये, तुम्हाला कुठं ना कुठं यूज होणारच आहे. तुम्ही फक्त एक्झामसाठी हे स्टडी करू नका, बिकॉज हे जे तुम्ही ट्रिक शिकताय तुम्हाला लाईफ लॉंग, म्हणजे जेव्हा तुम्ही 8, 9, 10 पास आउट होऊन बाहेर पडता, तुम्हाला कुठल्याही फील्डला जायला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे कंपल्सरी आहेत. JEE असू दे, नीट असू दे, तुम्ही नीटला जरी अप्लाय केला तरी मेडिकलला फिजिक्स आहेच. तर फिजिक्सलाही जे मॅथ्सचे क्वेश्चन्स असतात तुम्हाला हे ट्रिक यूज होणार आहे. पुढे जाऊन इंजिनिअरिंगला जाता तिथंही यूज होणार आहे. अदरवाईज तुम्ही कुठल्याही स्ट्रीमला जावा, MPSC UPSC प्रिपेअर करा, सगळीकडं हे ट्रिक कामाला येणार आहेत. तर ट्रिक शिकलेलं वाया जाणार नाही आहे, तुम्ही शिकून घ्या. असा क्वेश्चन येऊ शकतंय तुम्हाला. ओके, टाईम मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट ही व्हिडिओ बनवते मी. ओके, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. मी
मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे, तुम्ही तुमचं डेली रुटीन कसं चालू ठेवायला पाहिजे आणि तुम्ही स्टडी आवर्स काय करायला पाहिजे आणि कधी तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला जास्त लक्षात राहणार आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्यूब रूटचं क्वेश्चन आहे, सॉरी स्क्वेअर रूटचं आहे. स्क्वेअर रूटचं क्वेश्चन घेते मी आणि लगेच ट्रिक शिकवते. ओके सांगा मला आन्सर फास्ट, काय आहे आन्सर? उद्या लाईव्ह सेशन नाहीये, उद्या नाहीये, राईट? लक्षात ठेवा, उद्या नाही. व्हिडिओ टाइम मॅनेजमेंट. लवकरात लवकर विद इन 15 डेज टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ पण दिसेल तुम्हाला. ऑप्शन 3, गुड आन्सर आहे ऑप्शन 3, इझी क्वेश्चन होतं. ओके ह्या टाईपचे स्क्वेअर रूट तुम्ही पटकन करू शकता कारण तुम्हाला माहिती आहे 16 चा 4 आहे, ए 420 आहे, 420 मग हे 16 + 20 मग हे 36 इझी क्वेश्चन आहे, तर हे पटकन करू शकता. बट जेव्हा मोठे नंबर्स येते त्याचे स्क्वेअर रूट काढायचे, तर आपण शिकूया ट्रिक. स्टार्ट करते मी, ज्यांना येत आहे त्यांचं रिव्हिजनच होणार आहे. ओके सगळेजण बघून घ्या. आणि सगळे ह्याचे व्हिडिओ ही डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब क्यूब रूटचे जिथे ट्रिक शिकवलेलं आहे. जरी तुम्ही आत्ता म्हणजे जेव्हा आत्ता तुम्हाला नाही कळलं, लक्षात आलं की तुम्हाला काहीतरी कन्फ्युजन आहे, तुम्ही परत रिपीट ते व्हिडिओ जाऊन बघू शकता आणि तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करू शकता तुम्हाला हे ट्रिक जर आवडले तर. फोर्थ क्वेश्चन कोणाला समजलं नाहीये का? ओके आता हे तुम्ही तुमच्याकडे समोर नोटबुक आहे तर तुम्ही हे लिहून घ्यायला पाहिजे कारण हे स्क्वेअर रूट ट्रिक साठी लागतंय. 1 to 9 square तुम्ही लिहून घ्या. मी पटकन हे एक्सप्लेन करते. 16 + 400 चा स्क्वेअर रूट काय? 20. स्क्वेअर रूट ऑफ 36 6. दिस इज द आन्सर. ओके तर आता आपल्याला शिकायचं आहे स्क्वेअर रूटचं ट्रिक, त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे, तुम्ही माझ्यासोबत सोबत नोट डाऊन करा. तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे कंपल्सरी, राईट? काय नाही समजलं क्वेश्चन नाही कुठलं नाही हे का नाही समजलं? 400 स्क्वेअर रूट ऑफ 400 किती आहे? 20. 16 + 16 ह्या दोघांचं ऍडिशन 36 का स्क्वेअर रूट 6. ओके सिम्पल आहे बेटा, सॉल्व करून बघा, कन्फ्यूज करून घेऊ नका स्वतःला. ओके तर स्क्वेअर रूटचं ट्रिक शिकायला तुम्हाला हे 1 to 9 लिहिणं कंपल्सरी आहे. ओके आता बघा इथं एक थिंग तुम्ही नोटीस करा, 1 चा स्क्वेअर 1 आहे, 9 चा स्क्वेअर 81 आहे, म्हणजे युनिट नंबर दोघांचे सेम आहेत. ओके 2 चा स्क्वेअर 4 आहे आणि 8 चा स्क्वेअर 64 आहे, हे दोघांचेही युनिट नंबर सेम आहेत. नेक्स्ट 3 चा स्क्वेअर 9 आहे, 7 चा स्क्वेअर 49 आहे. नेक्स्ट 4 आणि 6 सेम आहे, 25 सिंगल नंबर. तर हे का सांगते कारण ट्रिक शिकायचे पुढे तुम्हाला कळेलच. आता आपण शिकतोय ट्रिक.
सपोज आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे 2116, तर हे ट्रिक आहे, नीट लक्ष देऊन बघा. आता आपण स्क्वेअर रूट करतोय म्हणून टू टू नंबरचं डिव्हिजन करून घ्यायचं. ओके, टू टू नंबरचं डिव्हिजन करून घेतलो. आता हे जे 16 आहे, 16 युनिटमध्ये 6 आहे, राईट? तर 6 स्क्वेअर रूट काय काय आहे, म्हणजे 6 कुठं आहे ह्या इकडे बघा. एक तर 6 स्क्वेअर 36 आहे, अदरवाईज 6 आणि 4 हे दोघांचं युनिट नंबर 6 आहे, म्हणजे 16 स्क्वेअर रूट 4 आहे. म्हणून एक तर तुमचा आन्सर येणार आहे 4 or 6, म्हणजे तुमचं युनिट नंबर असणार आहे एक तर 4 or 6, कारण 16 स्क्वेअर आणि 36 स्क्वेअर म्हणजे दोघांचं काय आहे, स्क्वेअर रूट 4 आणि 6 आहे. तर तुम्ही युनिट नंबर लक्षात ठेवा, एक तर तुमचं काय असणार आहे 4 or 6 हे बघा, कारण याचं युनिट नंबर बघा, चेक करा. तर तुम्हाला युनिट नंबर कळालं स्क्वेअर रूटचं. आता बघा तुम्ही 21 आधीच परफेक्ट स्क्वेअर, 21 आधीच परफेक्ट स्क्वेअर काय आहे 16, बरोबर? 21 आधीच परफेक्ट स्क्वेअर कधीही आपल्याला बघायचंय. तर 16 आहे, 16 स्क्वेअर रूट काय आहे 4. एक तर तुमचा आन्सर असणार आहे 44 और तुमचा असणार आहे आन्सर 46. तर हे कसं कम्पेअर करायचं, तुमचा आन्सर बरोबर कुठला आहे हे कसं कम्पेअर करायचं. हे जे आहे 4 फर्स्ट नंबर, 4 नेक्स्ट नंबर सपोज 5 असेल तर नेक्स्ट नंबर 6, 2 असेल तर नेक्स्ट नंबर 3, तसं त्याच्या नेक्स्ट नंबरला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 20 आन्सर आलेला आहे, तर हे 20 आणि 21 कम्पेअर करा, आन्सर चेक करायचा आपल्याला. 21 काय आहे 20 पेक्षा ग्रेटर आहे, 21 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून आन्सर आपला येणार आहे 46. 46 इज द स्क्वेअर रूट ऑफ 2116. कन्फ्यूज होऊ नका, अजून एकदा एक्सप्लेन करते. आता आपल्याकडे आहे जे स्क्वेअर रूट काढायचंय 2116, त्याचं युनिट नंबर चेक करायचं 6 आहे, म्हणून त्याचं स्क्वेअर रूट बघायचं 4 or 6, म्हणजे युनिट नंबर कन्फर्म झालेला आहे. मग 21 आधीच परफेक्ट स्क्वेअर बघायचं, 21 आधीच परफेक्ट स्क्वेअर आहे 16 स्क्वेअर रूट 4 आहे म्हणून 4, म्हणून आपला आन्सर एक तर असणार आहे 44 or 46. तर कुठला आन्सर बरोबर आहे, 44 आहे का 46 आहे, ते चेक करायला काय करायचं, जे युनिट हे जे नंबर आहे 4 टेन्स नंबर, त्या 4 नाही तर नेक्स्ट नंबरली मल्टिप्लाय करायचं, आणि जे आन्सर येते त्याला मेन नंबर सोबत कम्पेअर करायचं. अजून एक एक्झाम्पल घेते मी, अजून क्लिअर होताल तुम्ही, थोडं कन्फ्यूज होत आहे. 1024 ओके, 4 आहे म्हणून काय येणार आहे बघा, 4 कशाचं कशाचं आहे, 2 आहे आणि 8 आहे. एक तर तुमचं युनिट नंबर 2 or 8. ओके, 10 आधीचं परफेक्ट स्क्वेअर आहे 9, तर एक तर तुमचा आन्सर 32 or 38. तर अगेन कसं चेक करणार आहे मी, 32 आहे का 38, फर्स्ट नंबर 3 इज नेक्स्ट नंबर 4, 3 4 12 आणि 10 कम्पेअर करा, 10 इज लेस दॅन 12, लेस आहे मेन आन्सर, म्हणजे जे मेन क्वेश्चन आहे ते 10 आहे म्हणून लेसर नंबर, 32 इज द आन्सर. ओके, समजलं नाही इंटेलिजन्स पण शिकवा. ओके, बट कसं आहे बेटा, टाइम मॅनेज होत नाही आहे, आपण मॅथ्सकडे फोकस करूया, दोन्ही करत बसलो तर टाइम मॅनेजमेंट होणार नाही आहे. अजून एकदा समजून सांगते मी, ज्यांना नाही समजत त्यांना, थोडंसं ट्रिकी आहे बट एकदा तुम्ही हे ट्रिक जर शिकला तर तुम्हाला खूप इझी होणार आहे, हे ट्रिक खूप इम्पॉर्टंट आहे. अजून एकदा समजून सांगते, डोंट कन्फ्यूज, स्वतःला कन्फ्यूज करून घेऊ नका. ओके, तर बघा पुढचं क्वेश्चन, समजलं नाहीये, मी अजून एक क्वेश्चन घेते. ओके,
अजून एक पुढचं क्वेश्चन बघूया आपण. 1764 लक्ष देऊन बघा का समजत नाहीये. स्क्वेअर रूट आहे तर दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. ओके तर युनिट नंबर 4 आहे म्हणून काय येणार आहे बघा. 4 नंबर युनिट नंबर इकडे बघायचं तिथं स्क्वेअर रूट आपल्याला ठेवायचं. हे नंबर ठेवायचं नाहीये. ते 4 चं स्क्वेअर रूट काय आहे 2 राईट. 2 नाही तर 8 म्हणजे 8 चं पण स्क्वेअर बघा 64 आहे. 2 चं पण स्क्वेअर 4 आहे म्हणजे युनिटमध्ये 4 आहे म्हणून त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे त्याचं इकडचं पार्टचं आन्सर घ्यायचं आहे आपल्याला. तर हे कळालं का 2 आणि 8 आलं राईट. तर पहिलं 17 17च्या आधीचं परफेक्ट स्क्वेअर. तुम्हाला जर हे क्वेश्चन समजत नसेल 16 आणि 25 मध्ये 17 येते राईट. तर 16 स्मॉलर आहे 16 आणि 25 मध्ये येते म्हणून 16 घ्यायचं आपण. 16चं स्क्वेअर रूट काय आहे 4 आहे म्हणून फर्स्ट आन्सर 4 म्हणजे ह्याचं 4 म्हणजे तुमचा आन्सर 42 और 48 असा आन्सर तुमचं येणार आहे राईट. बट आता कुठलं बरोबर आहे आन्सर कुठलं बरोबर आहे. आधीचं नंबर बघायचं 4 नेक्स्ट नंबरला मल्टिप्लाय करायचं 20 आन्सरमध्ये 17 आहे. 17 इज लेसर दॅन 20 17 20 पेक्षा छोटं आहे म्हणून 42 इज द आन्सर. ओके तर कन्फ्यूज हो नका. आणि हे जर अजूनही समजत नसेल तर मी माझं टॉपिक आहे वैदिक मॅथ्सचं त्याच्यात जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये शिकवलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही रिपीट किती वेळाही बघू शकता समजेपर्यंत तुम्हाला समजून जाईल. ओके तर आता स्क्वेअर रूट वरचं क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 5 आणि 6 सॉल्व्ह करूया. ओके सगळ्यांना समजलेलं आहे का. फोर्टी टू आणि 48 का घेतलं कारण बेटा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे त्याचं एक लॉजिक आहे. 42 आणि 48 का घेतलं कारण 64 युनिटमध्ये 4 आहे तर 4 स्क्वेअर रूट कधीही 2 आहे. म्हणजे तुम्ही जर बघितला 2 स्क्वेअर 4 आहे आणि 8 स्क्वेअर 64 आहे युनिटमध्ये 4 आहे म्हणून 2 आणि 8 घेतलो 2 आणि 8 घेतलो आणि 17च्या आधीचं परफेक्ट स्क्वेअर काय आहे 16 आहे म्हणून 4 घेतलो म्हणून 42 आणि 48 आलं. ज्यांना अजूनही समजत नाहीये तुम्ही माझे व्हिडिओज जाऊन बघा वैदिक मॅथ्सचे जर तुम्हाला क्लिअरली समजून जाईल. ओके नेक्स्ट पुढे जाऊया आपण. आता ट्रिक मी तुमचा वेळ वाचणार आहे सो यूज ट्रिक. तर जे क्वेश्चन 4 आहे आपलं बघा 10.24 हेच क्वेश्चन आहे. मिडलमध्ये डेसिमल आहे तर ऑप्शन आन्सर आपलं येणार आहे 32 म्हणजे 3.2. फोर्थ क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व झालेलं आहे आपलं राईट. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. सॉरी फिफ्थ क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. क्वेश्चन नंबर 6 बघूया आपण. 625 स्क्वेअर रूट ऑफ 625 डबल स्क्वेअर रूट टेल मी द आन्सर फास्ट. इझी आहे फास्ट आन्सर द्या मला. येस 32 आन्सर 3.2 येस गुड. संस्कार बेटा 4 टेन्स प्लेस मध्ये 4 का आहे कारण परफेक्ट स्क्वेअर 17च्या आधीचं परफेक्ट स्क्वेअर काय आहे 16 आहे म्हणून 4 आहे. ज्यांना अजूनही समजलं नाहीये त्यांनी हे वैदिक मॅथ्सचे व्हिडिओज बघा डिस्क्रिप्शनमध्ये. मॅम कोणती आहे बुक नाही आहे व्हिडिओज आहेत यूट्यूबवर. ज्योती क्यूबसाठी ट्रिक्स आहेत सगळ्यासाठी आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब क्यूब रूट सगळ्यांसाठी हे ट्रिक अवेलेबल आहेत यूट्यूबवर. डिस्क्रिप्शनमध्ये जावा. तुम्हाला डिस्क्रिप्शन समजत नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जावा. एक छोटे एरो की दिसते तुम्हाला तुमचं जिथे तुम्ही चॅनल ओपन केलंय खाली डिस्क्रिप्शन मध्ये वैदिक मॅथ्स लेवल 1 लेवल 2 प्लेलिस्ट दिसते तुम्हाला तर तिकडे जावा तुम्हाला हे सगळे व्हिडिओज मिळून जातील. ओके बुक यूज नाही करत मी कृपाशंकर.
व्हिडिओज आहेत, तुम्ही बघून घ्या. सायली पाटील ग्रुप आहे बेटा, टेलिग्रामचं ग्रुप आहे, तिथं आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो. हा, आणि तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता वेगळ्या वेगळ्या स्क्वेअर नंबर एंडिंग विथ 1, स्क्वेअर नंबर एंडिंग विथ 5. तुम्हाला आता कॅमेरा समोर मी आता मोबाईल, इथे तुम्हाला मोबाईल दिसतंय राईट. आता इथे बघा, तुमच्याकडे आता हे दिसायला लागलंय, इथं तुम्ही एरो की दिसतंय राईट. इथं जे 8 स्कॉलरशिप युनिट 2, एरो की मध्ये जावा. तुम्हाला इथं टेलिग्राम ग्रुप, तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे, टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता इकडे. त्याच्यानंतर तुम्ही खाली जर व्हिडिओ स्क्रोल केला थोडस, जर तुम्ही हे स्क्रोल केला तर तिथं वेदिक मॅथ स्क्वेअर नंबर एंडिंग विथ 1, स्क्वेअर नंबर एंडिंग विथ 5 हे यूट्यूबवर सगळे व्हिडिओ आहेत. तुम्हाला फक्त इथं ब्ल्यू लिंक जे दिसते तुम्हाला इथं फक्त क्लिक करायचंय. हे बघा, आता हे व्हिडिओ ऑटोमॅटिकली ओपन होत आहे. राईट, इथं मी शिकवलेलंच व्हिडिओ आहे. तर तुम्हाला आत्ताही कोणाला समजलं नसेल तर हे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, खूप छान ट्रिक्स आहेत, तुम्ही ते सगळे व्हिडिओज बघू शकता राईट. ओके, तर बघून घ्या, मिस करू नका. आणि ऍक्च्युली वेदिक मॅथ्सचे बुक्स आहेत अवेलेबल, ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, नो प्रॉब्लम. वेदिक मॅथ्सचे पण बुक्स आहेत, इफ यू आर इंटरेस्टेड तुम्ही बुक्स विकत घेऊ शकता. ओके, तर आन्सर क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर आहे 5. आन्सर्स आलेले आहेत सगळ्यांचे. स्क्वेअर रूट ऑफ 625 इज 25, अगेन 25 चा स्क्वेअर रूट 5 राईट. आन्सर आहे 5. ऑप्शन कुठलं करेक्ट आहे? ऑप्शन 3. नेक्स्ट, 7th नंबर ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेला आहे, आता क्वेश्चन नंबर 8 कडे जाऊया. 98 चा क्यूब, क्यूब रूटचंही तुम्हाला आणि एंड पर्यंत बनून राहा, क्यूब रूटचंही ट्रिक शिकवणार आहे मी लवकर, आत्ताच शिकवणार आहे. क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर 5 राईट, गुड. सगळ्यांचे आन्सर्स येत आहेत, खूप छान वाटतंय मला शिकवायला, कारण तुम्ही पण तुमचा उत्साह पण तेवढाच दिसतंय आणि लाईक मिळत नाहीयेत पण मला. लाईक बटन मिळालं पाहिजे म्हणजे अजून उत्साह वाढतंय, अजून मी जास्त वेळ घेऊ शकते, पण तुम्ही लाईकच देत नाहीये मला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, 98 क्यूब. आणि जरी तुमच्याकडून मिस जरी झालं हे व्हिडिओ बघायचं काही कारणामुळं, तुमच्या फ्रेंड्सही मिस झाला असेल, तर नंतर युट्यूबवर तुम्हाला हे व्हिडिओ रिपीट दिसतंय, तुम्ही तेव्हाही हे बघू शकता. ओके, आन्सर पण आलेला आहे 98 चा क्यूब, गुड. ऑप्शन कुठलं करेक्ट आहे? ऑप्शन आहे 9, 4, 1, 9, 2. ऑप्शन 1 राईट आन्सर आहे. थ्री टाइम्स मल्टीप्लाय करायचे, ह्याचंही ट्रिक आहे. 98 क्यूब काढू शकता. मग हे ट्रिक तुम्ही ते व्हिडिओज बघा जे तुम्हाला दाखवले, त्यात तुम्हीही शिकू शकता. त्यात मी व्यवस्थित क्लिअरली शिकवलेलं आहे, तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा. ओके, नेक्स्ट पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर 9 ला. क्वेश्चन नंबर 9,
इफ 8 raised to 4 इक्वल टू 4096 देन काय येणार आहे आन्सर, टेल मी फास्ट. आन्सर्स द्या. क्वेश्चन नंबर 9. गुड. आणि टेलिग्राम चॅनलवर पण ऍक्च्युली क्वेश्चन आन्सर्स तुम्ही तुमचं आन्सर्स देताय, खूप छान गोष्ट आहे. ऍक्च्युली थोडंसं माझं बिझी शेड्यूलमुळं मी आन्सर्स देऊ शकत नाही आहे, बट विद इन 15 days आय एम ट्राईंग की मी ते आन्सर्स विद इन 7 days मी तुम्हाला आन्सर्स देईन, हेच ट्राय करते. आणि हेही प्रयत्न करते की तुम्हाला डेली एम सी क्यूज टेस्ट मिळतील. जसं जसं तुमच्या एक्झाम जवळ येतील तसं तुम्हाला डेली एम सी क्यू मी देणारच आहे. थोडंसं वेट करा, थोडं मला आता टाइमचं थोडं इश्यू होत आहे, तर आन्सर्स मी देते, बट वेट 7 days तुम्ही वेट करा. ओके, आणि बनून राहा तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर. आणि हेही छान वाटतं आहे की तुम्ही तुमच्या आन्सर्सही देताय, कोण क्वेश्चन विचारते तर दुसऱ्यांकडून आन्सरही मिळते. तर खूप छान ग्रुप बनलेला आहे तुमचं सगळ्यांचं टेलिग्राम ग्रुपवर, तर त्याला स्किप होऊ नका, कारण मला 7 days टाइम द्या. आफ्टर 7 days मी तुमचे सगळे आन्सर्स देणार आहे. ओके, पॉइंट 8, गुड. सगळ्यांचा आन्सर आणि माझ्याकडून कोणाचं नाव घेतलं जात नाहीये, तर तसं हे करून घेऊ नका, एकेकांचं राहून जाते. ओके, एक्सप्लेन 9th क्वेश्चन मधुरा, एक्सप्लेन करते. जागृती, तुला कुठले क्वेश्चन समजत नाहीयेत? ओके, मी हे क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवणार त्याचे. आता बघा, 8 raised to 4 म्हणजे जेव्हा 8 तुम्ही 4 times मल्टिप्लाय करता तेव्हा त्याचा आन्सर असणार आहे 4096. हे ऑलरेडी गिवन आहे क्वेश्चन मध्ये. देन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ऑलरेडी गिवन काय आहे, 4096 इज इक्वल टू 8 raised to 4, राईट? तर आन्सर आपलं काय येणार आहे बघा, आपण थोड्या वेळासाठी काय करू, हे डेसिमल काढून घेऊ, ते खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, कन्फ्यूज होऊ नका, मी डेसिमल काढायला डिवायडेड बाय 100 केले, कारण आता 4096 नथिंग बट 8 raised to 4, राईट? स्क्वेअर रूट ऑफ 100 इज 10 डिवायडेड बाय 10, हे असंच राहणार आहे. पुढचं स्टेप, ह्याला अजून एक स्क्वेअर रूट आहे, 8 raised to 4. आता इथं जेव्हा स्क्वेअर रूट असते, स्क्वेअर रूट इन नथिंग बट 1/2, हे ऑलरेडी इंडेक्सचे रूल्स आहेत त्याच्यात बसतंय. ऑलरेडी 8 raised to 2 म्हणजे 2, हे 2 2 म्हणजे 8 square होत आहे, म्हणजे 8 square, 8 square इथं ह्याचा आन्सर काय येणार आहे, 8 square, बरोबर? मी इकडे घेते, स्क्वेअर रूट ऑफ 8 raised to 4 इज 8 square upon 10 मल्टीप्लाय बाय 10 होणार आहे. का मल्टीप्लाय बाय 10 होणार आहे, कारण हे जे फ्रॅक्शनचं रूल आहे, काही नसताना 1 असते, मल्टिप्लाय केल्यावर 1/10 होत आहे, तर मी डायरेक्टली घेतले अगेन स्क्वेअर रूट. 8 raised to square स्क्वेअर रूटच्या बाहेर येण्यासाठी 8 आन्सर येणार आहे, आणि 10 into 10 100 स्क्वेअर रूट 10.8 इज द आन्सर. थोडंसं फक्त डोकं लावायचंय. तर हे रूल असं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अजून एक ट्रिक, जर ह्याच्यात कन्फ्युजन व्हायला लागलं 8 raised to 4 स्क्वेअर रूट, त्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट सगळ्या गोष्टीसाठी कन्फ्युज व्हायला लागलंय, तर डायरेक्टली तुम्ही ट्रिक यूज करा, 4096 स्क्वेअर रूट काढा, राईट? हे आधी समजून घ्या.
हे समजून घ्या आधी, हे रेग्युलर मेथड आहे. मिजान नाईक टेलिग्राम मध्ये जॉईन होता येत नाहीये. टेलिग्राम ऍप इन्स्टॉल कर आणि जॉईन हो बेटा. ओके, हे एक्सप्लेन करताना कन्फ्युजन तुम्हाला कुठं होऊ लागलंय, हे इथं राईट. 4096 मी त्याला कन्वर्ट केले, डेसिमल काढले म्हणून 100 घेतले, मग परत 10 घेतले. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जर कन्फ्यूज होत असतील, हे ज्यांना समजले ते ओके, पण ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी मी ट्रिक शिकवते अगेन. ओके, ऑलरेडी आपण स्क्वेअर रूटचं ट्रिक शिकलंय, तर हे सगळं करत बसायची गरज नाही. बघा काय येणार आहे, 6 आहे राईट. 6 चं जे स्क्वेअर रूट काय असतं, म्हणजे 36 आणि 16, म्हणजे 4 किंवा 6. आणि 40 आधीचं परफेक्ट स्क्वेअर काय आहे, 36 म्हणजे 6. एकतर तुमचं आन्सर 64 और 36 राईट. 6 नंतर 7, 6 7 जा 42, 42 पेक्षा स्मॉलर आहे म्हणून 64 इज द आन्सर. आपल्याला ह्याचं स्क्वेअर रूट कळालं. 64 इज नथिंग बट 6.4, कारण इथं दोन नंबर सोडून डेसिमल आहे. तर बघा, बरोबर 6.4 अगेन. आता हे 10 आहे, स्क्वेअर रूट ऑफ 10. मग हे पॉइंट आपण काढून टाकू. पॉइंट काढल्यावर काय येत आहे, 64. आता हे बघा, 64 अपॉन 10 परत अपॉन 10, 64. मग हे दोघांचं मल्टिप्लिकेशन होते, हे तर पॉइंट तुम्हाला माहिती आहे. तर मध्ये काय येणार आहे, 64 अपॉन 100 राईट. दोन्ही मेथडने मी तुम्हाला शिकवलेलं आहे, कन्फ्यूज करून घेऊ नका स्वतःला. हे असे ट्रिकी क्वेश्चन येऊ शकतात. जेव्हा हे स्क्वेअर रूटच्या बाहेर येते, 64 8 अपॉन 10, हे असंही करू शकता. दोन्ही मेथड आहेत, तुम्ही कुठल्याही मेथडमध्ये जावा. तुम्ही व्हिडिओला परत मागे घेऊन बघा, एक्सप्लेन करून घ्या. ओके, जर जाऊया आपण पुढे. क्यूब रूटचं एक ट्रिक शिकणार आहे आता आपण. पुढे जाऊया, लास्ट ट्रिक राहिलेलं आहे आपलं क्यूब रूट. आणि किती जणांनी माझं ब्रेन एक्सरसाइजचं व्हिडिओ बघितलेलं आहे, मला आन्सर्स द्या. ब्रेन एक्सरसाइज व्हिडिओ का मी तुम्हाला सांगते, ब्रेन एक्सरसाइज केल्यामुळं तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल हाय होणार आहे. फक्त तुम्हाला मॉर्निंगला 10 o'clock, इव्हनिंगला 10 o'clock, फक्त रोजचे तुम्ही 10 मिनिट्स जरी तुम्हाला दिला, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल इन्क्रीज होणार आहे. आणि तुमच्यासाठी खूप छान आहे, तुमचे ब्रदर सिस्टरलाही सांगा, तुम्ही करा, तुमच्या फॅमिली मेंबर्स मोठ्यांनाही युजफुल आहे. तर ते व्हिडिओ जण सगळेजण बघा. तुम्हाला पाहिजे असेल तर तेही मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ब्रेन एक्सरसाइजचा व्हिडिओ बघितलेला आहे का सगळ्यांनी, ब्रेन एक्सरसाइजचा व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये. टेलिग्राम ग्रुपच्या खाली ब्रेन एक्सरसाइजचाही व्हिडिओ दिलेला आहे. सो चेक द व्हिडिओ, तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. ओके, बघितलं. ओके, बट फक्त बघून नाही चालणार, प्रॅक्टिसमध्ये आणा. जसं आपण आपल्या बॉडी फिट ठेवण्यासाठी एक्सरसाइज करायला पाहिजे, गेम्स खेळायला पाहिजे, स्पोर्ट्स खेळायला पाहिजे, लाईक तुमच्या ब्रेनसाठी ब्रेन एक्सरसाइज खूप हेल्पफुल ठरणार आहे. सो तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा. ओके, बघितलं नसेलही बघा. आता क्यूब रूटसाठी जसं स्क्वेअर रूटला आपण 1 to 10 9 लिहिलं, तसं क्यूब रूटसाठी पण लिहावं लागेल. अगेन ओपन युअर नोटबुक्स, राईट डाऊन.
ओके, दीज आर द क्यूब्स 1 to 9. आपण ट्रिक शिकणार आहे सगळ्यांनी. सार्थक, मी रोज करतो, व्हेरी गुड. अहाना शहा, मॅम आय डेली डू ब्रेन एक्सरसाइज, व्हेरी गुड. सगळे करा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सलाही सांगू शकता, ते लहान मुलांना नाही तर मोठ्यांनाही खूप युजफुल आहे. सो करा सगळेजण. ओके, तर आता इथं बघा, एक सगळ्यात चांगली गोष्ट, क्यूब रूट खूप सिंपल आहे, म्हणजे स्क्वेअर रूटपेक्षा पण इझी. आणि खूप मोठे स्क्वेअर रूट, क्यूब रूट ही तुम्ही करू शकता विथ द हेल्प ऑफ दिस ट्रिक. जर तुम्ही शकुंतला देवी मूवी बघितला असेल, होप सगळ्यांनी बघितलेला आहे, बघितला नसेल तरी ते मूवी तुम्ही बघा. त्यात जे त्यांनी ट्रिक्स यूज केलेलं आहे ते सगळे वेदिक मॅथ्सचे ट्रिक्स आहेत. तर तुम्हीही प्रॅक्टिसनी तेवढं त्या स्पीडनी स्पीडमध्ये तुम्ही जाऊ शकता. सो मूवी बघितला का सगळ्यांनी? त्या मूवीमध्ये ती मोठे मोठे क्यूब रूट करत होती. ओके, सगळ्यात चांगलं गोष्ट काय आहे, सगळ्याचे युनिट नंबर बघा. ऑल युनिट नंबर्स आर डिफरंट, राईट? युनिट नंबर सगळ्यांचे डिफरंट आहेत. जसं स्क्वेअरमध्ये सेम सेम होते तसे ह्याचे डिफरंट आहेत. तर आपण घेऊया फर्स्ट क्वेश्चन क्यूब रूटच. फर्स्ट क्वेश्चन, आता बघा, एवढा मोठा क्यूब रूट आपण विदिन अ सेकंड, मी म्हणतेय 10 पण नाही, 1 सेकंद मध्ये आपण बघू शकतो. ओके, मूवी बघितले सगळ्यांनी तर मूवीमध्ये कसे होते फास्ट सम्स, तसं तुम्हालाही करायचं आहे ना. तर क्यूब रूट आहे, स्क्वेअर रूट मध्ये आपण 2-2 डिजिटचं पार्ट करत होतो, आता इथे 3-3 डिजिटचं पार्ट करूया, राईट? आता मी काय म्हणत होते, क्यूब रूटचं युनिट नंबर जसं आपण स्क्वेअर रूटचं केलं तसं क्यूब रूटचं करताना युनिट नंबर काय बघा, 9 आहे. 9चं क्यूब रूट 729 हे 9 आहे, 9चं क्यूब रूट 9, राईट? तर आपलं फर्स्ट नंबर कळाला आपल्याला 9 आहे, ह्याच्यात कंपेरिझन नाही आहे, ह्याच्यात दोन नंबर येणार नाहीयेत. ओके, तर आता बघूया पुढचं 704. 704चं आधीचं परफेक्ट क्यूब काय आहे बघा, 704 कशात येणार आहे, हे दोघांमध्ये, 8 आणि 9 हे दोघांमध्ये येणार आहे. तर आपण स्मॉल नंबर बघतो म्हणजे 8, 704चं आधीचं परफेक्ट क्यूब आहे 512, तर 8, अँड हिअर इज द आन्सर. किती सोप्या पद्धतीने विदिन, मी काय म्हणलं ते तुम्हाला, 1 सेकंदमध्ये तुम्ही आन्सर करू शकता, फक्त 1 सेकंदमध्ये. तर एवढा मोठा क्यूब रूट आपण फक्त 1 सेकंदमध्ये काढू शकतो. ओके, अजून एक सांगते, थ्री थ्री नंबर मध्ये डिवाइड 8 आहे म्हणून काय बघा, इथे 8 चेक करा, 2, फर्स्ट नंबर 2, राईट? आता हे 238चं आधीचं परफेक्ट स्क्वेअर, 238चं आधीचं परफेक्ट स्क्वेअर 216चं क्यूब रूट 6, अँड 62 इज द आन्सर. खूप इझिली तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मी म्हणलं होते तुम्हाला 1 सेकंदमध्येच, फक्त 1 सेकंद लागते तुम्हाला क्यूब रूट सॉल्व्ह करायला. मी तुम्हाला क्वेश्चन देते, सॉल्व फास्ट. आणि हेच खरंच हे ब्युटी आहे मॅथ्सचं. जर तुम्हाला मॅथ्स सब्जेक्ट आवडत असेल तर एन नंबर ऑफ तुम्हाला नॉलेज मिळत आहे, तुम्ही खूप इंटरेस्ट घेऊन करू शकता. आणि मॅथ्ससारखा इंटरेस्ट सब्जेक्ट कुठलाच नाही आहे, तुम्ही एकदा ह्याच्यात इंटरेस्ट घेतला तर तुम्ही असे ट्रिक्स पण लवकर लक्षात ठेवू शकता. ओके, प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही करता तेव्हा हे ओरलीही तुम्ही करू शकता, जे ते मूवीमध्ये शकुंतला देवी ओरली सांगत होती, बिकॉज ऑफ प्रॅक्टिस. जर तुम्हीही प्रॅक्टिस केला तर ओके, आन्सर्स येत आहेत, सगळ्यांना कळालेलं आहे. सेवन्टी फाईव्ह, गुड, राईट आन्सर.
गुड, म्हणजे सगळ्यांनाही ट्रिक कळलेला आहे. पुढचं नेक्स्ट पण सॉल्व्ह करा. आवडलं का सगळ्यांना? सगळ्यांना आवडलं ट्रिक? ट्रिक खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे. ओके मधुरा, अजून एकदा समजून सांगते. इजी आहे, काही याचं टफ नाही आहे. हे बघा, क्यूब रूट आहे, तर क्यूब रूटचं तीन तीन पार्टमध्ये डिव्हिजन करायचं आहे. हे फर्स्ट पार्ट, हे सेकंड पार्ट, राईट. 969 फक्त युनिट नंबर चेक करायचे तुम्हाला, फक्त युनिट नंबर. 9 क्यूब रूट काय आहे बघा इथं. 9 729 क्यूब रूट काय आहे? 9. तर आपलं पहिलं युनिट नंबर 9 आन्सर असणार आहे, कारण इथं 9 आहे. ओके, तर नेक्स्ट 704 चेक करायचंय. 704 कशामध्ये येते? हे दोघांमध्ये येते, बरोबर. 8 आणि 9 मध्ये येत आहे, म्हणजे 8 क्यूब आणि 9 क्यूब काय आहे? 512. 709 729, तर ह्याच्यामध्ये येते. तर स्मॉलर नंबर बघायचं, त्याचा आधीच परफेक्ट क्यूब 512 म्हणजे 8, म्हणून आन्सर 8 आहे. सिंपल आहे का? कळत नाही आहे तुम्हाला? सपोज तरी समजत नाही आहे तर व्हिडिओ बघा आणि परत एकदा शिकून घेऊ शकता. 5y म्हणून 5, 421 आधीच परफेक्ट क्यूब 7, येस 75. 1 आहे म्हणून काय येणार आहे? 1 226 आधीच परफेक्ट स्क्वेअर 6, 61. ओके, 4 डिजिट साठी ही सेम रूल आहे. ओके, मी एक 4 डिजिटचा नंबर घेते, कन्फ्यूज करून घेऊ नका. 4 डिजिटचं सांगते मी, सेम रूल अप्लाय करायचे तुम्हाला. सपोज आता बघा 9261, पण तुम्हाला ग्रुपिंग करताना तीन नंबरचेच ग्रुप करायचे. युनिटमध्ये 1 आहे म्हणून आन्सर 1. 9 आधीच परफेक्ट क्यूब 8 आहे, राईट. 8 क्यूब रूट 2 21. कुठलाही नंबर घ्या, तुम्हाला रूल सेमच असणार आहे. आलं की नाही आन्सर? 9261 21. आता जे बघा पुढचं क्वेश्चन आहे आपलं, क्वेश्चन नंबर 10. क्यूब रूटच काढायचं आहे. क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर सांगा फास्ट. तुमचा आन्सर फास्ट येऊ दे. क्वेश्चन नंबर 10, सांगा मला क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर. ऑप्शन नंबर 3, राईट, व्हेरी गुड. -11 इज द राईट आन्सर. निधी, येस बेटा, मॅथ्स बोरिंग सब्जेक्ट नाही आहे, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तू जर वैदिक मॅथ्सचे सगळे व्हिडिओज बघितली तर तुला अजून इंटरेस्ट वाटेल मॅथ्समध्ये. मॅथ्स खूप छान सब्जेक्ट आहे. आणि थँक्यू, तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय. अजूनही तुमच्या सगळ्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा, त्यांनाही हेल्प होऊ दे. येस, दिस आन्सर इज व्हॉट? -11. कसं आलं बघा? युनिटमध्ये 1 आहे, युनिटमध्ये 1 आहे, तर 1 त्याचा आधीच 1 परफेक्ट क्यूब 1 असणार आहे. आणि जेव्हा आपण क्यूब रूट असते तेव्हा 3 टाइम्स ते आपण मल्टीप्लाय करतो, म्हणून नेगेटिव्ह साईन ॲज इट इज राहणार आहे. सो -11 इज द आन्सर. ओके, आणि आमचं एवढंच, श्रद्धा इन्स्टिट्यूटचं एवढंच उद्देश आहे तुम्हाला चांगले स्कॉलरशिपमध्ये मार्क आणून द्यायचे. तर तुम्हीही ट्राय करा,
तर आता फक्त दोन क्वेश्चन आपले राहिलेले आहेत, घेऊया आपण नेक्स्ट 11 and 12. होप तुम्हाला सगळे ट्रिक्स कळलेले आहेत, जरी नाही कळाले तरी व्हिडिओज आहेत वेदिक मॅथ्सचे, जाऊन बघा अजून एकदा शिकून घ्या. किती टाइम्स पण तुम्ही व्हिडिओज बघू शकता. ओके, आणि प्रॅक्टिससाठी बुक्स पाहिजे असतील तेही अवेलेबल आहेत. क्वेश्चन नंबर 11. बघा क्वेश्चन काय आहे. सम गर्ल्स आर स्टँडिंग फॉर अ ड्रिल इन अ रोज अँड कॉलम्स फ्रॉम अ हायस्कूल ऑफ जिल्हा परिषद. द नंबर ऑफ गर्ल्स इन इच रो इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ कॉलम्स. इफ द टोटल नंबर ऑफ गर्ल्स इज 324 देन हाऊ मच गर्ल्स आर स्टँडिंग इन इच रो. क्वेश्चनचं मीनिंग समजून घ्या. ऑप्शन आहेत, आन्सर आन्सर द्या. स्क्रीन ब्लर दिसतंय. तुमच्या सेटिंग्स मध्ये जाऊन क्वालिटी जिथे आहे बेटा तिथं 480 करा. ऑटोमध्ये जेव्हा तुम्ही जाता तिथं 480 जे आहे तिथं क्लिक करा, म्हणजे तुम्हाला स्क्रीन क्लिअर दिसेल, ब्लर नाही दिसणार. वंदना, स्क्रीन तिथं तुमचं करेक्शन करून घ्या. आणि नेटचं जरी इश्यू असेल तरी थोडस तुम्हाला हे दिसेल. करते मी एक्सप्लेन, तुम्ही ट्राय करा फर्स्ट. सम गर्ल्स आर स्टँडिंग फॉर अ ड्रिल. शाळा आहे जिल्हा परिषदचं स्कूल आहे, त्यात काही गर्ल्स रोज आणि कॉलन मध्ये सामलेत. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या मार्चिंगसाठी तुम्ही जाता तेव्हा काय करता, एक प्रॉपर रोज आणि कॉलम बनवता. तर तसे ते गर्ल्स थांबलेले आहेत. टोटल गर्ल्स आहेत 324. तर ते गर्ल्स एका रो मध्ये किती गर्ल्स थांबलेले आहेत, टोटल स्टुडंट्स किती आहेत गर्ल्सचे 324. तर रोज आणि कॉलम्स, रोज अँड कॉलम्स करून थांबलेले आहेत. एका रो मध्ये किती गर्ल्स थांबलेले आहेत. आणि अजून एक क्वेश्चन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, द नंबर ऑफ गर्ल्स इन इच रो इज इक्वल टू द कॉलम्स. म्हणजे जेवढे रोज आहेत, सपोज 3 रोज आहेत तर कॉलम्स पण 3 आहेत. म्हणजे 3 मुलींचं रांग आहे, 3 रोज आहेत. म्हणजे असे जर 3 थांबलेत, सपोज इथं एक गर्ल, इथं एक गर्ल, इथं एक गर्ल, 3 गर्ल थांबलेत तर हे एक रो झालं, तर कॉलम पण 3 आहे, 1, 2, 3. असं सिंपल आहे. बघा जेव्हा पण ह्या टाईपचे क्वेश्चन असते तेव्हा तुम्ही ते छोट्या नंबर मध्ये कन्सिडर करा. म्हणजे 324 डोळ्यासमोर आणू नका. सपोज तुम्ही कन्सिडर करा तुमच्याकडे 9 गर्ल्स आहेत, राईट. तर 9 गर्ल्स आहेत तर 3 असे थांबलेत, 3 असे थांबलेत, कारण क्वेश्चन मध्येच गिव्हन आहे रोज अँड कॉलम सेम आहेत, राईट. तर एका रो मध्ये किती थांबले, 3. म्हणजे 9 काय झालं, स्क्वेअर रूट झालं. सिंपल टेक्निक आहे. जेव्हा पण तुम्हाला बिग नंबर, बिग पिक्चर असते त्याला स्मॉल मध्ये डिवाइड करा. तुमच्याकडे पिक्चर आहे 324 तर 324 तुम्ही विसरून जावा, एक छोटा नंबर घ्या समोर आणि कन्सिडर करा. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 324 स्क्वेअर रूट काढावं लागेल. बिकॉज नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स आर इक्वल, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, 3 × 3 म्हणजे 9 स्क्वेअर रूट 3. तर 324 इझी आहे त्याचं, तुम्ही स्क्वेअर रूट काढा. आन्सर काय येणार आहे, इथं स्क्वेअर रूटचा अगेन ट्रिक यूज करा, 32 आन्सर नाहीये, 18 आन्सर आहे, राईट. कसं, 4 आहे, 4 असल्यावर एक तर
ट्रिक यूज करू आपण स्पीड वाढायला. एक तर 464 म्हणजे 8 चा असते और 2 चा असते, म्हणजे युनिट नंबर एक तर 8 असणार आहे एक तर 2 असणार आहे. 3 चा आधीचं परफेक्ट स्क्वेअर 1, एक तर तुमचं आंसर 18 असणार आहे और 12 असणार आहे. 12 चा स्क्वेअर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे 144, 18 चा स्क्वेअर 324. तर 20 पर्यंत स्क्वेअर लर्न असतील तर ट्रिक ही यूज करायची गरज नाही. म्हणून जेव्हा स्कॉलरशिपला अटेंड करताय तर तुम्हाला मस्ट आहे 1 to 20 स्क्वेअर लर्न असणं. तर मी तुम्हाला आधीही सांगितले होते जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, चार्ट बनवा, चार्ट लावून घ्या 1 to 20 क्यूब स्क्वेअर लिहून. डेली जेव्हा तुम्ही जेवता जेव्हा टाइमपास करता तेव्हा रोज तुम्ही 5 मिनिट जरी त्याच्यात बघितला तरी तुम्हाला ते लक्षात येणार आहे. ओके, तर आन्सर ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. क्वेश्चनचं मीनिंग समजून घ्या. वर्ड प्रॉब्लेम मध्ये इम्पॉर्टंट आहे तुम्हाला क्वेश्चन समजून घेणं, तरच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. कळालेलं आहे सगळ्यांना? ओके, येस, 18 इज द आन्सर. नेक्स्ट पुढे जाऊया. लास्ट क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 काय आहे? द स्टुडंट्स इन अ क्लास हॅव परचेज नंबर ऑफ ब्रूम्स इक्वल टू द प्राइस ऑफ वन ब्रूम फॉर स्वच्छ भारत अभियान, देन परचेज ब्रूम फॉर ₹400, देन हाऊ मेनी ब्रूम्स वेअर परचेज. ब्रूम्स म्हणजे जे झाडू असते तुमचं ते खरेदी. स्वच्छ भारत अभियान आहे स्कूलमध्ये, तर स्टुडंट्सनी परचेज करायला गेले एका ब्रूमची व्हॅल्यू. तर इथं काय करायचं आहे, एक ब्रूमचं जे व्हॅल्यू आहे, सपोज एक ब्रूम आहे 10 रुपीजला, 10 ब्रूम असतील तर म्हणजे 10 एक जे रुपीज आहे म्हणजे एका ब्रूमचं जे व्हॅल्यू आहे 10 रुपीज, तर 10 ब्रूम आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, पण ते दिले नाही आहे 10 आहेत का 20 आहेत 40 आहेत, ते डोंट गिवन, ते दिलेले नाही आहेत. ओके, ऑप्शन बघा काय आहेत, 15 30 25, फोर्थ ऑप्शन आहे 20. पण आन्सर सांगा, मी एक्सप्लेन करणारच आहे, तुम्ही ट्राय करा आधी. हे ही क्वेश्चन सिंपल आहे. सिंपल, मी ऑलरेडी तुम्हाला ट्रिक दिलेलं आहे. रुपीज पण दिलेला आहे 400. गिव्ह मी आन्सर फास्ट. गुड, सगळ्यांचा आन्सर आलेला आहे म्हणजे सगळ्यांना कळालेला आहे. ट्वेंटी इज द राईट आन्सर. सगळ्यांचा आन्सर आलेला आहे, राईट आन्सर इज 20. गुड गोईंग. तर सिंपल आहे, सेम जेवढे ब्रूम्स आहेत तेवढे काय आहेत, आणि रुपीज 400 ऑलरेडी दिलेला आहे. कन्सिडर द वन ब्रूम व्हॅल्यू एक्स. फक्त हे सॉल्व्ह करून दाखवते जे रेग्युलर मेथडनी. त्यांनी काय म्हणलेत, जेवढं व्हॅल्यू आहे तेवढेच ब्रूम आहेत, राईट. एक्स इंटू एक्स इक्वल टू 400. ऑलरेडी दे गिवन, रुपीज 400 गेलेले आहेत खरेदी करायला. सो एक्स स्क्वेअर इक्वल टू 400, सो एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 400 इज व्हॉट, 20. येस, 20 इज द आन्सर. तर होप स्टुडंट्स तुम्हाला आजचे ट्रिक्स आवडलेले आहेत. क्यूब क्यूब रूट स्क्वेअर स्क्वेअर रूट अजूनही समजलं नाही तर व्हिडिओज बघा, डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंक.
ओके रिपीट किती वेळा ही बघू शकता. आणि ज्यांना मराठीचं समजलेलं नाही आहे तर वेदिक मॅथ्सचे हिंदीमध्येही व्हिडिओज अवेलेबल आहेत, सो तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. जिनको मराठी समझ में नहीं आ रहा वो हिंदी के वैदिक मैथ्स के सारे वीडियोस अवेलेबल है जो मैंने हिंदी में पढ़ाया है, तो आप वो जाके देख सकते हो बेटा. ओके तो हिंदी में भी लेवल वन अवेलेबल है, आप देख सकते हो वो भी वीडियोस. ओके तर आजचं आपलं सेशन संपलेलं आहे, होप सगळ्यांना आवडलेलं आहे. छान प्रॅक्टिस करा आणि सगळे जास्त जागरणही करू नका, कारण ऑलरेडी तुम्हाला सुट्ट्या आहेत, तुमचे स्कूल नाही आहेत, म्हणून लवकर झोपा, लवकर झोपा, लवकर उठा, राईट. ओके क्वेश्चन नंबर 11 समजले नाही आहे का? वर्षा देशपांडे. ओके मी थोडस थोडक्यात एक्सप्लेन करते. क्वेश्चन नंबर 11 काय होतं, आधी क्वेश्चन समजलं नाही आहे का? सम गर्ल्स आर स्टँडिंग इन ड्रिल, रोज मध्ये थांबलेले आहेत काही ड्रिल्स रोज अँड कॉलम्स मध्ये. द नंबर ऑफ गर्ल्स इन ईच रो इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ कॉलम्स, म्हणजे एका रो मध्ये किती गर्ल्स आहेत तेवढेच रो आहेत, म्हणून टोटल नंबर ऑफ गर्ल्स 324 आहे, म्हणून आपण स्क्वेअर रूट काढलो, कारण जेवढे कॉलम्स आहेत आणि तेवढे रोज आहेत, गर्ल्सचे नंबर्स तेवढेच आहेत, म्हणून आपण जेव्हा ह्याचं काढतो स्क्वेअर रूट 18 येते. 18 × 18 करून बघा तुम्ही काय येते, 324, म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स 18. सिम्पल आहे बेटा, थोडंसं क्वेश्चन समजून घे आणि कळत आहे. ओके तर असंच प्रॅक्टिस करत राहा आणि नेक्स्ट जे लाईव्ह सेशन होणार आहे नेक्स्ट वीकमध्ये, मे बी मंडे होईल, त्याच्या आधीच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. म्हणूनच व्हिडिओला सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल, कारण तुम्हाला सबस्क्राईब केल्यावरच लवकर नोटिफिकेशन मिळणार आहे. आणि टेलिग्राम ग्रुपला पण सोडू नका, कारण विद इन 7 डेज तुमचे तिथं क्वेश्चनचे आन्सर्स मिळतील आणि तुम्हाला नवीन नवीन जे MCQs आहेत तेही मिळतील. सो अजूनही जॉईन झाले असेल तर जॉईन व्हा आणि आपल्याला चांगलं एक्झाम क्रॅक करायचं आहे. ओके गुड नाईट सगळ्यांना, कीप प्रॅक्टिस, थँक्यू.